समूचे देश में जागतिक महिला दिन बड़े ही धूमधाम के साथ मनाया जा रहा है। कामोट स्थित अस्मिता सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक एवं औद्योगिक संस्था द्वारा रैली का आयोजन किया गया था। संस्था द्वारा निकाली गई रैली समूचे कामोठा शहर में घुमाई गई। इस रैली द्वारा महिलाओं पर हो रहे अत्याचार कम करने की मांग महिलाओं ने की, साथ ही महिलाओं को जो दुय्यम स्थान दिया जा रहा है उस अत्याचार को रोकने की भी मांग इस रैली में की गई। इस रैली में महिलाओं के साथ बच्चों ने भी हिस्सा लिया। इस अवसर पर अस्मिता सामाजिक संस्था की अध्यक्षा सुलक्षणा जगडाके से हमारे प्रतिनिधि ने बातचीत की। 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त प्रथम सर्व महिलांना मी हार्दिक शुभेच्छा देते। अस्मिता मंच मार्फत एक महिला दिन ठेवण्यामागचं कारण हे की महिलांना महिला दिनाचा उद्देश समजावा, त्यांना महिला बोलते हव्या, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना यावं, कारण महिलांना 50% आरक्षण झालेलं आहे तिकडे, तरी महिला 50% महिला बाहेर पडत नाही। या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांना सामाजिक क्षेत्रात आणण्याचा आमचं उद्दिष्ट आहे। आमचं महिलांचं सक्षमीकरणासाठी आमचं मंडळ सतत प्रयत्नशीलच राहील आणि महिलांना सामाजिक कार्य सामावून घेण्याचा प्रयत्न। आम्हाला या रॅलीसाठी सिद्धिविनायक हायस्कूल, गोवारी हायस्कूल आणि सुषमा पाटील हायस्कूल या शाळेच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे। त्यांचं आमच्यापेक्षा जास्त सहकार्य म्हटलं तर त्यांचंच राहील, कारण लहान मुलं मुली आमच्यासाठी याच्यामध्ये म्हणजे रॅलीमध्ये सहभागी झाल्या। आणि मुख्य उद्देश हा रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे मुलगी वाचवा देश वाचवा, कारण मुलगी आहे तर समाज आहे। आपण आपल्याला बायको हवी, आई हवी, बहीण हवी, पण मुलगी नको का असं का, याच्यासाठी आम्ही हा मुलगी वाचवा देश वाचवा हा उपक्रम हाती घेतला आणि हा वर्षभर राहील।